राज्यामध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत, एकूणच कशा प्रकारचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळतंय? जशी जशी निवडणूक जवळ येते आहे, महायुतीच्या बाजूनी प्रचंड जनसमर्थन मिळताना मी पाहतो आहे. लोकांना याचा विश्वासच येत नाही आहे की या लोकांना बहुमत मिळेल महाविकास आघाडीला. आणि जो भारतीय जनता पार्टी जी भारतीय जनता पार्टी 148 जागांवर लढते आहे, ती सिंगल लार्जेस्ट पार्टी बनेल, ती सेंचुरी पुन्हा एकदा मारेल आणि महायुतीचं सरकार येईल याच्याबद्दल कुठली तिळमात्र शंका कोणी बाळगायची गरज नाही. आणि या सगळ्या ज्या थापा मारल्या जात आहेत की आम्ही हे करू आम्ही ते करू, अशा या महाविकास आघाडीच्या नेत्यांना धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्राची जनता रस्त्यावर उतरेल, प्रचंड मतदान होईल हे मी तुम्हाला आज सांगतो. महाराष्ट्रामध्ये सातत्याने वोट जिहादचा हा जो प्रकार येतोय त्याविषयी काय सांगा? वोट जिहाद अत्यंत चुकीचा आहे. तुम्ही ज्यावेळेला मतदान करता त्यावेळेला तुमच्या मूलभूत समस्या, राज्याच्या मूलभूत समस्या, नोकऱ्या, व्यवसाय या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही चांगला कॅन्डिडेट आणि चांगल्या पक्षात दिलं पाहिजे. दुर्नीत तुमच्या धर्माचे आहात तो विचार करून दुसऱ्या धर्माच्या लोकांना हरवण्यासाठी सगळे एकत्र या. दुबई बिबईपासनं 50,000-50,000 तिकीटं काढून एक मत देण्यासाठी या. अत्यंत चुकीचं आहे. आणि जर अशा प्रकारे कोणी वोट जिहाद केला तर मग हिंदूंना या देशामध्ये वोट महाभारत करावं लागेल. भारतीय जनतेने सोशल इंजिनिअरिंग साधलं असं म्हणायचं का कलिंगा विधानसभेमध्ये? भारतीय जनता पार्टीच्या जन्माबरोबरच किंबहुना आधी भारतीय जनसंघ असताना पासूनच आम्ही सोशल इंजिनिअरिंग करतो, कारण आम्ही समाजातल्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन चालतो. आत्ता केलं असं काही नाही आहे. नक्कीच. हे होते सुनील देवधर, मी गुणवंत नगर, DRV News, मुंबई.